अष्टावक्र गीता आपण अध्याय 13 पाहत आहोत। तर लक्षात घ्या की आत्मज्ञानी जो व्यक्ती असतो तो नेहमी हाच शब्द की हे विश्व सुखी झालं पाहिजे, लक्षात आलं, हे विश्व सर्व अर्थाने खूप छान नटलेलं आहे, म्हणजे अशी विश्वासाठी कार्य करा अशी जी शब्दरचना असते फक्त त्यांचीच असते, बाकी पक्षासाठी किंवा इतर गोष्टींसाठी असं, पण महत्त्वाचं असं की असं आत्मज्ञानी ओळखला जातो। दुसरी गोष्ट पुढे असं सांगत आहेत, लौकिक व्यवहार म्हणजे चालणे फिरणे बसणे उठणे यांपासून अभिमानरहित झाल्याने मला लाभ अथवा हानी नाही, त्यामुळे मी झोपलेला असो बसलेला असो वा फिरत असो या क्रियांमुळे माझी आत्मानंद अवस्था मोडत नाही। मी तुम्हाला सांगितलं ना, हे सर्व जे आहेत हे अंतरंगातले बदल आहेत, लक्षात आलं, अंतरंगातले बदल, की आत्मदी इतकी शुद्धता असते, इतकी पवित्रता असते, इतकी आनंदमय अवस्था असते आत्मदी। आता आपलं काय माहिती आहे की आत्मदी आपण विचार इतके खूप भरून ठेवलेले आहेत, ते सुटता सुटत नाही, लक्षात आलं ना, सुटता सुटत नाही, जाता जात नाही, लक्षात आलं ना, जा म्हटलं वाईट विचारांना, बोलतो ना आपण, जा म्हटलं वाईट विचारांना तर ते आपल्यावर असे रागाने बघतात, लक्ष, ये म्हटलं का लगेच येतात, जा म्हटलं तर जात नाही, ते जिद्दी झालेत, लक्षात आलं ना, जिद्दी झालेत ते पण जायला तयार नाही, जा म्हटलं तरी जात नाही, पुन्हा पुन्हा येतात, लक्षात आलं ना, आणि आपल्याला सतवत बसतात। म्हणून नामस्मरण ध्यान करणारे खूप कंटाळतात ह्या गोष्टींना, कारण ते वाईट विचार आपला पाठच सोडत नाही, लक्षात आलं, जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा येतात। तर त्यामुळे इथे काय सांगितलं आहे की माझं चालणं फिरणं बसणं उठणं हे सर्व जे व्यवहार आहेत, सर्वच सर्व व्यवहार, हां, त्याच्यामध्ये काय झालं आहे की हे अभिमानरहित झालेत, म्हणजे माझे असले नसले सारखं, लक्षात आलं ना, जसं आपलं दुकान म्हटलं का, दुकान म्हटल्यानंतर काय घेणं देणं हे व्यवहार चालू होतात, बरोबर ना, माझं म्हटल्यानंतर, आता दुकान माझं नाही म्हटलं तर मला काय घेणं देणं आहे त्या घेणं व्यवहाराबद्दल, तर दुकानदार बघून घेईन। तशा पद्धतीमध्ये की माझी सर्व जी कर्म आहेत किंवा काही असं, ती खूप नॉर्मल लेवल, त्यांनी मला त्रास होत नाही। आता कसं होतं की ते शरीर ढवळतं, लक्षात आलं ना, आता आपण एखादा विचार केला चांगला की वाईट का, आपल्या शरीरामध्ये ढवळाढवळ चालू होते, काही नाही काहीतरी चलबिचल होते, राग येतो, अंग थरथरतं, काही काही होतं, लक्षात आलं ना, राग आल्यावरती। पण आता अशी अवस्था होते ह्या स्थितीमध्ये की अंतरंगात तो विचार जरी आला, म्हणजे कोणी काय बोललं, विचार जरी आला तर त्याच्यावर प्रोसेसिंग करणारं मन, त्याच्यावर प्रोसेसिंग करणारी बुद्धी, त्याच्यावर प्रोसेसिंग म्हणजे करणारी अंतरंग किंवा चित्त काही असू दे, म्हणजे त्याच्यावर प्रत्येक विचारावर प्रोसेस करायची, म्हणजे विचार विनिमय करायची, चिंतन करायचे, मनन करायचे, ते सर्वच्या सर्व नाहीसं झालं आहे, नाहीसं झालं आहे, आतमध्ये कोणच बसला नाही की त्याच्यावर चिंतन करेल, लक्षात आलं ना, हे सर्व चिंतामुक्त झालं, एकदम निवांतपणा, एकदम शांतपणा झालं आहे। जसं गुहा असते ना, गुहा, गुहेमध्ये कशी एक शांतता असते, एकदम खोल खोल अशा आतमध्ये जर गुहेत गेलो आपण जमिनीच्या एकदम खालच्या साईडला, खूप खाली एकदम, तर तिकडे कसं असतं, बाहेरचं वातावरण, बाहेर बाहेरची जी लोकांची कटकट, पक्ष्यांची किलबिलाट सर्व बाहेर असते, आतमध्ये एकदम निवांतपणे शांतता असते। कधी अनुभवली अशी, कधी गेल्यात अशा गुहेमध्ये, एक वेगळी शांतता असते, तिकडे भीती पण वाटते पण शांतता असते, इथे भीती नाही वाटत, तशीच शांतता अंतरंगात असते त्या सतसाधकाच्या, एकदम शांतता असते खूप, आणि छानपैकी ती शांतता असते, ती शांती भंग होत नाही त्याची, लक्षात आलं, की बाहेरचं बाहेर असतं, आतमध्ये मी एकदम निवांत आहे, एकदम शांत, एकदम शांत,
लक्षात आलं ना. त्याच पद्धतीमध्ये की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांनी मला लाभ किंवा हानी, म्हणजे मला काहीतरी मिळवायचं आहे किंवा त्यांनी माझं काहीतरी वाईट होतं आहे किंवा दुसऱ्याचं वाईट करायचं असा भावच नसल्यामुळे मी झोपलेला असो का बोलता असो किंवा फिरता असो अशा सर्व क्रियांमुळे मी मला काही फरक नाही. मी आत्मानंदा ह्या सुखामध्ये स्थित आहे. लक्षात मला बाहेरच्या गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट आलेला नाही. म्हणजे तो सतसाधक एकदम निवांत आणि शांत आहे. लक्षात आलं ना. मग ते कुठच्याही अवस्थेमध्ये असलं तुम्हाला झोपलेल्या स्थितीचा एक अनुभव सांगतं. एक आत्मज्ञानी आणि साधारण माणसांचं म्हणजे हा विषय आला म्हणते झोपलेला हा शब्द आल्यामुळे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक गंमत सांगतो. तुम्ही स्वप्न तर वेगवेगळी बघता बरोबर आहे सहज, पण आत्मज्ञानी लोकांना स्वप्न पडत नाहीत असं बोललं तर पडली तर जास्तीत जास्त 100 to 1000 म्हणजे वर्षातून हार्डली 4 to 5 पडली तर नाही तर नाहीच शक्य तो नाहीच इतके ते निवांत असतात. कसं शक्य वाटत असेल ना तुम्हाला असं कसं शक्य. पण समजा स्वप्न पडलं, एक घडलेली घटना सांगतो की स्वप्न पडलं आणि त्याच्यामध्ये ना मृत्यू ही अवस्था आली. लक्षात मृत्यू ही अवस्था आली आणि त्यात मृत्यू पडणार. लक्षात मृत्यू होणार. लक्षात मी मृत्यूमुखी मरणार म्हणजे मरणार. तर एवढ्या गाढ झोपेमधून बघा एवढ्या गाढ झोपेमधून सहज डोळे उघडले सहज. आणि ज्यावेळेला डोळे उघडले गेले त्यावेळेला सर्वच्या सर्व झोपेमधले ज्या सर्वच्या सर्व ज्या घटना होत्या त्या सर्व नाहीशा झाल्या. कारण स्वप्न होतं ते नाहीशा झाल्याने एक इतकी शांतता मिळाली इतकी शांतता की सर्व जसं किलमिट निघूनच गेलं. काही समजलं नाहीतर इतर वेळेला जर अशी काही स्वप्न पडली तर एक तर छाती धडधडणं मी सांगतो रक्त खवळणं काही असं भीतीदायक वातावरण निर्माण होणं असं असतं ना होतं ना. आणि नंतर आपण बोलतो बरं झालं की ते स्वप्न होतं मला वाटलं खरंच आहे असं होतं इतर नॉर्मल आहे अवस्थेमध्ये. पण आत्मज्ञानी अवस्थेमध्ये एकदम रिलॅक्समध्ये ते डोळे उघडतात एकदम परफेक्ट त्या टायमिंगवरती एकदम त्या टायमिंगवरती. आणि गंमत अशी की अनुभव घेण्यासारखा विषय म्हणजे काय इतकी शांतता असते नंतर की तो सर्वच्या सर्व विषय आठवत पण नाही आणि आपल्याला स्वतःला प्रश्न पडतो की कसं शक्य आहे ह्या अवस्था कशी शक्य आहे अशी घटना घडली या स्वप्नामध्ये. तर बाहेरचे जे जरा ते स्वप्न मोडल्यानंतर काहीही नाही एकदम क्लिअरिटी एकदम आनंदी वातावरण हे असं कसं शक्य आहे. लक्षात आलं ना. शक्य आहे म्हणून बोलतो कारण वस्तुस्थिती ते शरीर नसतंच तिथे. म्हणून मी शरीर कुठे आहे हा जो अनुभव असतो लक्षात हा साधासुद्धा अनुभव नव्हे. लक्षात आलं. आपल्याला वाटत असेल एकदम साधा नॉर्मल नॉर्मल अवस्था नाही एवढं रिलॅक्स असणं एवढं शांतमय असणं साधी गोष्ट नसते ती साधी गोष्ट नसते. लक्षात आलं ना. आता नॉर्मली याच्यामध्ये कितीतरी बापरे आकांतांडव झाला असता पण हे ज्या एकदम नॉर्मली अवस्थेमध्ये डोळे उघडतात समजत पण नाही की अशी घटना जसं टी व्ही खूप ऑन आहे आणि खूप धांगडधिंगाणा चालू आहे टी व्हीमध्ये लक्षात आलं ना. खूप काही गाणी किंवा बोंबा बोंब चालली आहे सर्व लक्षात आलं ना. आणि अचानक टी व्ही बंद करावा आणि सर्व चित्र नाहीशी व्हावे आणि ब्लॅक काच असावे तिथे कुठेही कुरकुर पुरपूर नाही होत त्या टी व्हीमध्ये. तशा पद्धतीमध्ये एक शांतता निर्माण होते त्या अवस्थेमध्ये. असं पुढे असं सांगताय की ह्या अशा अवस्थेमध्ये मी आत्मसुखामध्ये एकदम शांत निवांत आहे. सारी कर्मे सोडून मी झोपलो तरी माझी हानी होत नाही किंवा कर्मे करून काही प्राप्त करण्याची कामनाही नाही त्यामुळे लाभ हानी विचारच नसल्यामुळे मी सहज सुखात आहे. आताच मी सांगितलं तुम्हाला ते झोपलेलं असल्यामुळे भले तिथे काही घटना घडल्या किंवा काय त्याच्यामुळे मला काही फरक पडत नाही हानी होत नाही. लक्षात आलं ना. मी आनंदातच असतो किंवा सर्व कर्म करून
सर्व कर्म करून मला काही प्राप्त करून घ्यायचं नाही, मला काही मिळवायचं नाही. काय मिळवणार आता, मिळवायचं तरी काय आहे? लक्ष, संपूर्ण ब्रह्मांड तर आपल्यासोबत असतं, मिळवायचं काय आहे? त्यामुळे ती कामनाही नसते, त्यामुळे लाभ किंवा हानी याचा विचारच नसल्यामुळे मी सहज सुखात आहे. काहीतरी मिळवणं म्हणजे लाभ होणं किंवा हानी होणं, हे दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाही आहेत असं सांगत आहेत. पुढे शेवटचे एकदम चरण आहे अध्याय 13 मध्ये, निरनिराळ्या परिस्थितीतील सुखांची आंदोलने पाहून मी सुख व दुःख यात भेद मानिनासा झाल्यामुळे मी सुखी आहे. लक्षात आलं, म्हणजे निरनिराळ्या परिस्थिती असते, कधी सुखाची कधी दुःखाची. लक्षात आलं ना, त्यावेळेला ज्यावेळेला आपल्याला दुःख येतो त्यावेळेला आपण आवाज उठवतो. लक्षात आलं ना, आवाज उठवतो. काय आवाज उठवतो? माझा पण हक्क आहे. लक्षात आलं, नाही तर मी आंदोलन करेन. आंदोलन करेन म्हणजे मी तुमच्या विरोधात आवाज उठवीन. लक्षात आलं ना, मला अमुक अमुक एवढी प्रॉपर्टी द्या, मला अमुक अमुक ही गोष्ट द्या, मला अमुक अमुक पैसे द्या, मला माझं स्वातंत्र्याने जीवन जगू, म्हणजे नाहीतर आपण आंदोलन करतो. लक्षात आलं, वेगवेगळ्या कशासाठी? सुखासाठी. तर लक्षात घ्या, आत्मज्ञानी म्हणून असं काही करत नाही, एवढी भांडाभांड करत नाही तो ह्या गोष्टींसाठी, की ठीक आहे जे असेल ते नॉर्मली लेवलला घेतो. मी सुख दुःख यात भेद मानिनासा झाल्यामुळे मी सुखी आहे. म्हणजे त्यामुळे काय झालं आहे की हे जी कटकट वटवट पटपट जे आहे, सर्व लमाजमा ह्या सर्वांना अलिप्त राहतो तो. लक्षात आलं, अलिप्त राहतो. हे कसं आहे की समजा आत्मज्ञानी माणूस हा शुद्ध पाणी आहे, शुद्ध पाणी आहे. लक्षात आलं ना, आणि बाकीचं जे काय आहे ते तेल आहे. समजा बोलतो ना, आगीत तेल उठल्यामुळे भडका उडतो, जळणारं पाणी नाही जळत. लक्षात आलं, पाण्याला आग नाही लागत. लक्षात आलं, तर त्या पाण्यामध्ये तेल ओतलं. लक्षात आलं ना, खूप जोरात ओतलं तर तुम्हाला माहिती आहे काय होतं? तुम्ही एखादं भांडं घ्या आणि तेल ओता, ते तेल पहिलं पाण्याच्या आतमध्ये जायला ओतताना. लक्षात आलं, पण पाण्याचा गुणधर्म असा आहे आणि तेलाचा गुणधर्म की पाणी आतमध्ये एकदम आनंदाने जसं असतं तसंच राहतं आणि तेल वरती येतं. लक्षात आलं, तेल पाण्यामध्ये आतमध्ये भले राहतं, वरती राहतं, पण दोघांचा संगम होत नाही. लक्षात आलं, तेलाचा गुणधर्म वेगळा असतो आणि पाण्याचा गुणधर्म वेगळा असतो. लक्षात आलं, तेलाचा गुणधर्म चिकचिकीपणा असतो आणि पाण्याचा एकदम सॉफ्टपणा असतो. लक्षात आलं ना, मऊपणा असतो. हे दोन्ही गुणधर्म वेगळे आहेत, त्यामुळे आत्मज्ञानी माणूस हा पाण्यासारखा थंड असतो, शांत असतो, निवांत असतो. आणि बाकीचे जे काही विचार असतात ते तेलासारखे चिटकणारे असणार, चिकचिकीत असतात. लगेच चिटकतात. हां, तेलामध्ये पाण्यामध्ये जर बोट घातलं, तेल आणि पाणी असेल, तर तुमच्या बोटाला पाणी लागणार नाही पण तेल मात्र नक्की येईल. लक्षात आलं ना, तेलाने सर्व तुमचा हात माखले जातील. म्हणून समुद्र असो, नदी असो, कुठेही काही असू दे, जेव्हा तेल किंवा ऑइल टाकलं जातं किंवा तेल टाक, ते सर्वच्या सर्व बाहेर फेकलं जातं. पाणी ठेवत नाही, समुद्र ठेवत नाही ते ऑइल, सर्व किनाऱ्यावर फेकून देतो. तशाच पद्धतीमध्ये आत्मज्ञानी त्या तेलाला आतमध्ये यायलाच देत नाही, एंट्रीच देत नाही. ते सर्व जे चिकटपणा आहे तो बाहेर, तसं हे सर्व चिटकलेले जे संस्कार आहेत आपल्यावरती, समजलं ना, काळे लाल पांढरे बिंढरे काही असू देत, सर्वच्या सर्व बाहेर असतात. तो आतमध्ये घेतच नाही जरा पण, थारच नाही, आतमध्ये अलाउड नाही, नो एंट्री. लक्षात आलं ना, सर्व विचार पुश करतो, बाहेर फेकून देतो, कुठेही आतमध्ये घेत नाही. मग हे का होतं असं? इतकी ती शांतता आणि शुद्धता असते. लक्षात आलं ना, मग त्यामुळे हे सर्व भेदाभेदे सर्व वरती असतात आणि मी मस्तपैकी सुखानंदामध्ये आहे असं सांगितलं. हा जो 13वा अध्याय हा इथेच संपतो. कारण का? की जी शांतता तुम्हाला पाहिजे ती तुमच्या अंतरंगात असली पाहिजे. लोकांना काय वाटतं की शांतता बाहेर पाहिजे, शांतता बाहेर कधीच नसते भावंडानं, शांतता खरी आतमध्येच असते. लक्षात, आणि जो आतमध्ये जो शांत आहे, निवांत आहे, तो बाहेरही शांत आणि निवांत असतो. लक्षात आलं ना, पण जो आतमध्ये ढवळलेला आहे, खवळलेला आहे, आतमध्ये तो दुःखी आहे,
अक्षरा आतमध्ये हा आत आतमध्ये तो मानसिक रोगी आहे, आतमध्ये चिडचिडा आहे, आतमध्ये रोगी आहे, काही असू दे वेगवेगळ्या, ते त्याला बाहेर पण ते सतवतं, लक्षात ठेव. म्हणून अंतरंग शुद्ध करायला पाहिजे, आतलं शुद्ध करायला पाहिजे, लक्षात आलं. वरवर नाही चालत, वरवर हा कसं पावडर लिपस्टिक लावल्यासारखं आहे, लक्षात आलं. वरवर नाही, अंतरंगामध्ये काम झालं पाहिजे. कारण हे जे काय बाहेर आहे, जे काय, म्हणून माणूस सुधारला म्हणजे काय सुधारला, कधी विचार केला त्याच्यावरती? माणूस सुधारला म्हणजे काय सुधारलं? माणसाचे विचार सुधारले. आणि माणूस बिघडला म्हणजे काय बिघडलं? तर त्याचे विचार बिघडले. बस माणसाच्या अंतरंगात जर शुद्ध पवित्र जर विचार असतील तर तो जगामध्ये जेव्हा व्यवहार करणार तेव्हा शुद्ध आणि पवित्रच असणार, लक्षात आलं ना. आणि जर अंतरंगामध्ये वाईट आणि घाणेरडे विचार असतील तर जगामध्ये वावरणार कसं? वाईट आणि घाणेरडाच वावरणार, म्हणजे लोकांना नुकसानदायकच ठरणार. म्हणून तुम्ही फुलं वाटायची का काटे वाटायचे हे तुमच्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एवढं बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.